तर मग सरकार कुणाचं आहे, तो किती बलशाली आहे, तो किती पैसेवाला आहे, तो काय करतो, याचा आम्ही कधी विचार करत नाही. आम्हाला प्रचंड त्रास होतो. मी बाबा आढाव साहेबांना विचारलं की ती आणीबाणी 78 ची ही काय फरक आहे, ते म्हणते ती पुरली ही नाही पुरली, त्याच्यापेक्षाही भयानक आहे. म्हणजे माणसं उद्ध्वस्त करायची, माणसं आयुष्यातून उठवायची, माणसं संपवायची, व प्रत्येक वेळी आंदोलनं करायची, जीव धोक्यात घालायचा. 250 पोलीस तर मला अटक करायला आले होते घरी माझ्या. मी काय दाऊदच्या रोळीत काम करतो का? मी काय अरुण गवळीच्या रोळीत काम करतो? जे पदरात पडलं ते घेऊन निघायचं असतं आणि पुन्हा एकदा नव्यानी लढाई उभी करायची असते. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा नियम आहे. सरकार कुणाचं आहे असो आम्ही कुणाच्या बापाला भीत नाही. तुम्हाला सांगतो, तुम्ही आमची 20 वर्ष झाली मी चळवळीत काम करतोय, 20 वर्षात तुम्ही आमची हिस्ट्री काढा. कोणतंही सरकार असो, सरकारला घेरणं, सरकारच्या छातीवर बसणं आणि जे खरं आहे ते बोलणं हे आमचं काम आहे. मुळामध्ये आम्ही चळवळीतले लोक आहोत आणि चळवळीतल्या माणसाचं काम हे प्रस्थापितांच्या विरोधात भांडणं, व्यवस्थेवर अंकुश ठेवणं, जे खरं आहे ते सांगणं आणि सामान्य माणसाचा आवाज बुलंद करणं आणि ज्याला त्याला हक्काचं दाम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं, हे काम आम्ही सातत्यानं करतो. त्यामुळे सरकार कुणाचं आहे, तो किती बलशाली आहे, तो किती पैसेवाला आहे, तो काय करतो, याचा आम्ही कधी विचार करत नाही. आम्हाला प्रचंड त्रास होतो. शेकडो गुन्हे आहेत आमच्यावर. आणि तुम्हाला सांगतो, आता हे माझे जिल्हाध्यक्ष माझ्या बरोबर आहेत बुलढाण्याचे, हे बसलेले आहेत, यांच्यावर 15 दिवसापूर्वी म्हणजे खोटे गुन्हे दाखल केले. अट्रॉसिटी, विनयभंग, बलात्कार, दंगल, 353 सरकारी कामात अडथळा, काही घटना झाली नाही, काल्पनिकरित्या दाखल केले. कारण रविकांत तुपकर सोबत राहतो म्हणून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले, लाठीचार्ज केला. वारंवार आम्हाला त्रास होते. मागच्या आठवड्यात बुलढाण्याच्या पोलिसांनी अर्ज केला कोर्टामध्ये की रविकांत तुपकरांच्या मागच्या सगळ्या जामीन रद्द करा आणि यांना तुरुंगात ठेवा. म्हणजे चळवळीतल्या कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न सातत्यानं सरकारकडून होतोय. आणीबाणीच्या, आता मला काल कैलास पाटील साहेब सांगत होते, आमदार आपले, ते बाबा आढावांसोबत बसले होते काल गप्पा मारत. ते म्हणले की मी बाबा आढाव साहेबांना विचारलं की ती आणीबाणी 78 ची ही काय फरक आहे, ते म्हणते ती पुरली ही नाही पुरली, त्याच्यापेक्षाही भयानक आहे. म्हणजे माणसं उद्ध्वस्त करायची, माणसं आयुष्यातून उठवायची, माणसं संपवायची, घरादारासकट माणसं संपून टाकायची, अशा पद्धतीचं हे षड्यंत्र या ठिकाणी चाललेलं आहे. आणि मला असं वाटतं याचा एक ना एक दिवस स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ऑन कॅमेरा काही आकडेवारी तुम्ही देऊ शकता का? म्हणजे 2022 मधले किती पीक विमाचे थकीत रक्कम आहे, 2023 मधली किती थकीत रक्कम आहे वगैरे आहे का? आता मी प्रतिनिधी स्वरूपात तुम्हाला सांगतो, माझा बुलढाणा जिल्हा आहे, आम्ही ज्या भागात काम करतो. आता आमच्या जिल्ह्यामध्ये विमा कंपनीनं जमा केले पैसे 225 कोटी रुपये प्रीमियम पोटी, आणि ते यावर्षी पैसे देणारच नव्हते आम्हाला, फारच अगदी कमी पैसे देणार होते. मग 3.5 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी विमा काढला आणि तुम्ही देताना 3 लाख समथिंग हजार शेतकऱ्यांनी काढला, तुम्ही देताना 2.5 लाख शेतकऱ्यांना दिला. अजूनही अनेक शेतकरी पात्र असताना त्यांना तुम्ही विमा देणार नाही. आता ज्या ज्या वेळी आम्ही आंदोलनं केली त्या त्यावेळी पैसे मिळाले, त्याच्या व्यतिरिक्त मध्ये पैसे दिले नाही. आणि त्यांना पैसे द्यायचं जीवावर आलं की त्यांचा एक छान शब्द आहे, डिस्प्यूट मॅटर. हे मॅटर डिस्प्युटेड केलेलं आहे. आता ते वर जाणार, वरवर जाणार आणि मग त्याचा निर्णय होणार. मग सॅटेलाइटचे इमेजेस येणार, मग आमचं उंबरठा उत्पन्न जास्त दाखवलं जाणार, मग आमचं उत्पादन जास्त दाखवलं जाणार आणि मग ते रिजेक्ट होणार. पण मी सातत्यानं आंदोलनाच्या जोरावर यांच्या छातीवर बसून पैसे काढलेले. आत्ता एआयसी कंपनीकडून बुलढाणा जिल्ह्यामध्ये मी शेतकऱ्यांसाठी 229 कोटी रुपये आतापर्यंत काढलेले. मी अरबी समुद्रात जलसमाधी घ्यायला 2000 शेतकरी घेऊन मुंबईला गेलो, त्या दिवशी यांच्या छातीवर बसून 104 कोटी रुपये बुलढाणा जिल्ह्याला टाकून घेतले. त्याच्यानंतर मी आत्मदहनाचं आंदोलन केलं, तुम्हाला आठवत असेल, मी खाकी ड्रेस घालून त्या ड्रेसमध्ये मी आत्मदहनाचा प्रयत्न केला, लाठीचार्ज प्रचंड झाला, आम्ही तुरुंगात गेलो, सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं. कारण नसताना मारला आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना, 2-2 किलोमीटर धावून मारला आम्हाला. तर त्यावेळी मी यांच्याकडे 56 कोटी रुपये टाकून घेतले, 104 आणि 56 160 कोटी. आणि आत्ता मी मागच्या 9 जूनला इशारा दिला होता की तुम्ही बाकीचे पैसे दिले नाही तर मी एएससी कंपनीच्या मुंबईच्या कार्यालयावरून उड्या मारू, आम्ही 1000 शेतकरी आत्महत्या करू. मग त्यांची फाटली, मग त्यांनी 70 कोटी रुपये टाकले की जे मॅटर डिस्प्युटेड होतं. मग प्रत्येक वेळी आंदोलनं करायची, जीव धोक्यात घालायचा. 250 पोलीस तर मला अटक करायला आले होते घरी माझ्या. मी काय दाऊदच्या रोळीत काम करतो का? मी काय अरुण गवळीच्या रोळीत काम करतो का? अहो तुम्हाला सांगतो, मला मागच्या वर्षी आमच्या बुलढाण्यातल्या लोकांनी वर्गणी करून इनोव्हा गाडी गिफ्ट केली, मला डिझेलला पैसे दिले. त्या कार्यक्रमाला कविवर्य विठ्ठल वाघ होते, पोपटराव पवार होते, सत्यपाल महाराज होते. लोकरथ असं, लोकरथ त्या गाडीचं नाव आहे. तर लोकांनीच दिलं ते 5000 लोकांच्या उपस्थितीमध्ये कृतज्ञता सोहळा घेतला आमच्या बुलढाण्याकरून. काही तर चांगलं काम करत असलो आम्ही. आमच्यावर जर तुम्ही अशा पद्धतीने गंभीर स्वरूपाचे खटले दाखल करणार असाल तर उद्या चळवळी संपून जातील. तुम्ही आता 2-3 वेळा सांगितलं की आंदोलनाच्या ह्याचं सांगितलं, 2000 शेतकऱ्यांना घेऊन गेला, ते आंदोलन स्थगित झालं, परत त्यात सरकारने पैसे टाकले. आत्ताही एक आंदोलन 15 जूनला तुम्ही करणार होता, तेही स्थगित झालं.
तर अशा वेळी तुम्ही आंदोलनाचा इशारा देता, मग सरकार पावलं उचलतं, मग त्यावर पैसे तोडगा निघतो, मग ते आंदोलन स्थगित होतं. तर अशा वेळी तुमची काय चर्चा होत असते सरकारची? बंद दाराआड बऱ्याचदा चर्चा होत असतात, त्यानंतर हे आंदोलन स्थगित होतं, मग असं बऱ्याचदा आरोप होतो की आंदोलन मॅनेज झालं किंवा काय, मग अशा वेळी काय चर्चा होत असते? अगदी महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. सातत्याने लोकांना काय वाटतं की एखादा मोर्चा काढला किंवा एखादं आंदोलन केलं, आम्ही 10 मागण्या करत असतो त्याच्यामध्ये, आणि या मागण्या केल्यानंतर लोकांना असं वाटतं की 10 च्या 10 मागण्या मान्य झाल्या पाहिजे, पण असं होत नसतं. जनरली आंदोलन करताना तुम्ही 10 मागण्या केल्या, 5 मान्य झाल्या, 5 केल्या, 3 मान्य झाल्या, जे पदरात पडलं ते घेऊन निघायचं असतं आणि पुन्हा एकदा नव्याने लढाई उभी करायची असते. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा नियम आहे. म्हणजे आत्ताची समजा असं बोलणारे लोक जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असते, तर समजा उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज शाहिस्तेखानाचे बोट कापून आले आणि हे जर परावर बसलेले असते हे गावपंडित, यांनी म्हटलं असतं काय महाराज तुम्ही बोटच आले मुंडका नाही आणलं. म्हणजे कसं आहे की तुमच्या जवळचं सैन्य, सैन्याची मानसिकता, आत्ता मुंबईला जाऊन आंदोलन करणं माझ्यासारख्या माणसाला 12 तासाच्या अंतरावर येते, 600 किलोमीटर 550 किलोमीटरचा एरिया प्रवास करून जावं लागतं, आणि आमचे शेतकरी गरीब आहेत, स्वतःच्या खर्चाने येणं, 2 वेळच्या भाकरी आम्ही सोबत घेऊन येतो, मुंबईत राहणं, हे सगळं करणं, हे सगळं फार असं वाटतं. आंदोलनाला तुम्ही मुंबईच्या वेशीपर्यंत आलेला आपण शेतकऱ्यांना? नाही नाही, मी सांगतो ना तुम्हाला, तिथे आलो सरकार एकतर आमच्याशी चर्चेला तयार नव्हतं. आंदोलन करणं म्हणजे आम्हाला काही स्टंट करायचा शोक नाही आहे, आंदोलन झालंच पाहिजे असं आम्ही या मताचे नाही आहोत. अरबी समुद्राच्या आंदोलनाचा तुम्हाला किस्सा सांगतो, हा आरोप सातत्यानं त्या आंदोलनातून माझ्यावर झालेला आहे. आम्ही जेव्हा मुंबई बुलढाण्यावरून निघालो, 2000 लोक स्वतःच्या भाकरी घेऊन गाड्या घेऊन मुंबईला गेलो आणि आम्ही सांगितलं की आम्ही अरबी समुद्रात जलसमाधी घेणार. नगरच्या जवळ असताना मला उपमुख्यमंत्री साहेबांनी फोन केला आणि सांगितलं की रविकांत त्या आंदोलनामध्ये शेतकरी बुलढाण्याचे आहेत, काही वाशिमचे आहेत, तर आम्ही बुलढाणा वाशिमसाठी पॅकेज जाहीर करतोय स्पेशल. त्यांनी आमच्या आंदोलनातली हवा काढायसाठी 157 कोटीचं पॅकेज जाहीर केलं, पण मी सांगितलं की 157 कोटी मान्य नाही, अफेक्टेड शेतकऱ्यांची संख्या खूप आहे, आम्हाला नुकसान भरपाई जास्त लागेल. आम्ही मुंबईला गेलो, रात्री मला त्यांनी पुन्हा फोन केले, दुसऱ्या दिवशी सीएम साहेबांनी फोन केला की आम्ही चर्चेला बसायला तयार आहे. डीसीएम साहेब नागपूरचा दौरा सोडून आले, मग आमचं तेच म्हणणं होतं की सरकारनं आमच्याशी चर्चा करावी. आणि मग सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली, त्या बैठकीमध्ये मी 4 मागण्या मान्य करून घेतल्या. त्यामध्ये 157 कोटीचं पॅकेज मी 174 कोटी रुपये वाढून घेतलं, बुलढाणा जिल्ह्यासाठी 174 कोटीचं पॅकेज झालं, सप्टेंबर ऑक्टोबरचे नुकसान भरपाई. हे यश आहे आमचं, 100% जरी नसेल परंतु यश आहे. पीक विमा कंपनीकडून आम्ही त्या दिवशी 104 कोटी रुपये टाकून घेतले. जंगली जनावरांचा जो त्रास होतो शेती पिकांना, त्याच्यासाठी आम्ही एक नवीन योजना सरकारने त्या दिवशी बनवायला सुरू केली. आता ती एका टप्प्यामध्ये आलेली आहे, म्हणजे थोडं आता परत आम्ही भेटलो सुधीर भवनात त्या दिवशी की त्याच्यात काय झालं. तर तिसरी ती एक मागणी आम्ही मान्य करून घेतली, कृषी बिलाला, कृषी कर्जाला सी बिलची अट लावली होती यावर्षी, ती आम्ही काढून घेतली त्यांच्याकडनं एसएलबीसीची मीटिंग घेऊन. ते एक यश आमच्या पदरात मिळालं. शेतमजुरांना नव्याने विमा काढावा आणि शेतमजुरांचं संरक्षण करावं, त्याच्यासाठी सरकार आत्ता प्रयत्नशील आहे, ते त्या आंदोलनाचं यश आहे. त्याच्यानंतर हे जे पैसे होल्ड करत होते अनुदानाची बँका, म्हणजे माझे समजा एका बँकेमध्ये 5 लाख रुपये किंवा मला कशाचे तरी पैसे आले आणि माझ्यावर 5 लाख रुपये कर्ज आहे, तिकडचे पैसे परस्पर कर्ज खात्यात टाकायचे, तर ते आम्ही रद्द करून घेतलं त्यांच्याकडनं. अशा काही गोष्टी आम्ही केल्या आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की सोयाबीन कापसासाठी आम्ही दिल्लीला येऊ, मग दिल्लीला जाऊन आपण आम्ही तुमच्या बरोबर येतो सोयाबीन कापसासाठी आपण प्रयत्न करू. त्यांनी ते केलं नाही. मग काही अंशी आम्हाला यश मिळालं, मग काही अंशी यश मिळालं आम्ही गावाकडे गेलो. आता लोकांचं कसं असतं, तुम्ही म्हटले होते अरबी समुद्रात उडी मारणार, तुम्ही मारायलाच पाहिजे होती, अरे पण मिळालं ना काही ना काही. एक टप्प्याटप्प्याने हा विषय पुढे जावा लागतो. मग त्या आंदोलनात 104 कोटी विमा कंपनीकडून काढले, परत आम्ही आत्मदानाचं आंदोलन केलं, परत 56 कोटी काढले, आता पुन्हा आंदोलन केलं, पुन्हा 70 कोटी जिल्ह्यासाठी काढले. आईन पेरणीच्या वेळेला व्याजानं पैसे काढावे लागत होते लोकांना, आता किमान मदत झाली आमच्या भागामध्ये. फुलना फुलाची पाकळी, कुणाला 8 लाख आले, 7 लाख आले, 5 लाख आले, 4 लाख आले, 40,000, 50,000 लोकांनी गावागावात सत्कार घेतले. आणि सततच्या पावसाचा जो विषय आहे, ज्याला कधीच सरकार पैसे देत नव्हतं, ती अत्यंत महत्वाची मागणी आम्ही त्या अरबी समुद्राच्या बैठकीत मान्य करून घेतली. 65 मिलीमीटरची अट होती नुकसानीला, की 65 मिलीमीटर पाऊस झाला तरच तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल. मी फडणवीस साहेबांना अतिशय आक्रमकपणे आणि विनम्रपणे पण त्यांना सांगितलं की हे आम्हाला पाहिजे करून. त्याला आपल्याकडे झडी म्हणतो आमच्या विदर्भामध्ये, खूप सातत्यानं पाऊस पडणे म्हणजे त्याला आपण झडी म्हणतो. मग सततच्या पावसाला सुद्धा त्यांनी निधी द्यायचं कबूल केलं, ते या आंदोलनाचं यश आहे. आता 1500 कोटी सरकारनं मागच्या आठवड्यामध्ये त्याच्यासाठी निधी मंजूर केला, त्यातल्या आमच्या जिल्ह्याला येतील जवळपास 150 कोटी रुपये. म्हणजे काही ना काही आम्ही पदरात पाडू शकलो लोकांच्या,
100% आंदोलनाला यश मिळालं हे मी पण म्हणणार नाही, पण काही ना काही लोकांच्या पदरात आंदोलनाच्या माध्यमातून टाकण्याचं काम आम्ही केलं आहे, म्हणून लोकांचा पाठिंबा आम्हाला मिळतो आहे. आणि आंदोलन किती ताणावं आणि कुठे थांबावं याचं तंत्र आमच्या एवढं कोणालाच चांगलं नाहीये, लक्षात घ्या. आणि जर आंदोलन मागे घेऊन आम्ही आउटपुट लोकांना नाही दिलं तर हा आरोप आमच्यावर होऊ शकतो. आता मला सांगा, आम्ही मुंबईला 5,000 लोक घेऊन जाणार होतो यावेळेला, 15 जूनला निघणार होतो, 16 तारखेला पोहोचणार होतो, पण 250 पोलीस आले माझ्या घरी 14 तारखेला रात्री, आणि 250 पोलिसांनी माझं घर घेरून टाकलं. आणि जसं काही मी दहशतवादी आहे अशा पद्धतीने मला अटक केलं, रात्री 1 वाजेपर्यंत सगळं चाललं, या पोलीस स्टेशनमधून त्या पोलीस स्टेशनला, त्या पोलीस स्टेशनमधून त्या पोलीस स्टेशनला, आणि मग मी सांगितलं की मी तसं तुम्हाला देणार नाही, मला अधिकारी लागतील. मग सगळे अधिकारी आले आणि आम्ही 4 काही गोष्टी करून घेतल्या त्यांच्याकडून. राहिलेले 70 कोटी रुपये टाकून घेण्याचं त्यांनी पत्र दिलं आम्हाला. अजून ज्या काही 4-5 मागण्या होत्या त्या मंजूर करून घेतल्या. लढाई जारी राहिली. आता ज्यांना पीक विमा आला नाही त्यांच्यासाठी लढाई सुरूच राहणार आहे. अजून ज्या काही शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्याच्यासाठी पण आम्ही लढाई सुरूच ठेवणार आहे.